टेमघर येथे सोनादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त संपूर्ण गावात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर चला पाहूया यावेळी घेतलेले काही चलचित्रे व मान्यवरांनी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या. आगो नवसाला टेमघर गावाची आई सोनादेवी पावते भक्ताचे आगो नवसाला. आई पावली अत्री कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकाना. 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 दृष्टी मायेची आहे बालराम बंधुवावरी. बेबी वहिनीची साथ हो त्याला भक्ती नांदते त्याच्या घरी. बलवंत ज्योती वहिनी आईची सेवा करी पूजा करून आईचे मंदिराला. बलवंत ज्योती वहिनी आईची सेवा करी पूजा करून आईचे मंदिराला. आई पावली अगरी कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकाला. आई पावली अगरी कोल्यांना टेमघर गावाचे आगो लोकाला. देवीचरणी काय प्रार्थना कराल आपण यात्रेनिमित्त? देवीचरणी माझी एक मनोकामना आहे की संपूर्ण गावाला समाधानाने ठेवावं आणि गावातला गावाला कुठल्याही प्रकारचा वाद वाद करून देऊ नये आणि लोकांना चांगली बुद्धी द्यावी. श्री सोनादेवी यांच्या सौजन्याने आज पूर्ण गावात गर्व होतोय आणि सर्व भक्तांना मी आणि माझे बंधू बाळाराम चौधरी देवीचंद चौधरी यांच्या वतीने सर्व भाविक आणि भक्तजन तसेच पाहुणे यांचा आमचा सोनादेवी यात्रा उत्सव कमिटीतर्फे तसेच ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्याकडून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि या यात्रा उत्सव आम्ही आज गेल्या 40-50 वर्षापासून खूप टाटामाटात आणि जोरात साजरा करतो आणि वाजत गाजत आम्ही मिरवणूक काढतो. अशा प्रकारे आम्ही सोनादेवी यात्रा उत्सव साजरा करतो. कमिटीमध्ये सर्व कमिटी मेंबर आहेत. ते पूर्ण यात्रेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत पालखी मिळवण्यापर्यंत सहकार्य करत असतात. मी सोनादेवी माझ्याकडे एकच मागू इच्छितो की आमच्या गावात कंटा वाजवाड तसेच महाराष्ट्रात जो पाण्याचा प्रश्न भेडसावला आहे त्यावेळी पाण्याचं पाणी खूप जोरात पडावं ही देवीकडे अपेक्षा करतो. मंडळामध्ये काम करतो सदस्य आणि अध्यक्ष नेते मंडळी ग्रामस्थ मंडळ टेमघर यांनी एकत्र येऊन यावर्षी एवढा चांगला नियोजन केलं आहे. आमच्या यात्रेची सोना आईची पालखी आम्ही एकदा 6 वाजता काढणार आहोत. त्याप्रकारे गावामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण करता व सुशांती समाधान राहावं याचा विचार करून आम्ही यावर्षी या यात्रेला चांगला आराखडा काढलेला आहे. मी माझ्या सोनाईच्या
भक्तांसाठी आम्ही लाईव्ह टेलिकास्ट ठेवलेलं आहे. ज्या भक्तांना अपंग आणि ज्यांना दिसत नाही अशा लोकांसाठी आम्ही लाईव्ह टेलिकास्ट ठेवलेलं आहे. ते घरबसल्या सोनाईचं दर्शन घेऊ शकतात आणि गावातील श्रद्धाळू भक्त सकाळपासून लाईनला लागलेले आहेत आणि आताही तशीच गर्दी या मंदिरामध्ये आहे. मी सर्वांना एकच नियोजन देतो की तुम्ही सर्वांनी या यात्रेचा सहकार्य करून आम्हाला